महावितरणचे कर्मचारी अभियंते रात्री अपरात्री ऊन वारा पावसात स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करीत असतात. वीज दुरुस्तीची कामं करताना विद्युत अपघातांचा धोका तर असतोच, परंतु ते कसलीही तमा न बाळगता आपले काम पार पाडत असतात. असाच एक प्रसंग सिंदेवाई उपविभागातील नवरगाव येथे घडला. नवरगाव फिडरवरील विद्युत पुरवठा 20 जूनच्या रात्रीपर्यंत सुरळीत सुरू होता, परंतु अचानक नवरगाव वाहिनीवर बिघाड झाला. त्यानंतर गावकऱ्यांनी लगेच ही माहिती उपकेंद्रात कार्यरत असलेले यंत्रचालक बंडू मेश्राम यांना दिली. त्यानंतर नवरगावचे सहाय्यक अभियंता मंगेश ताकसांडे व जनमित्र गिरडकर, थेटे, मगरे, कोटकर, उगे हे सर्वजण नवरगाव वाहिनीवरील दुरुस्तीसाठी निघाले. सर्व कर्मचाऱ्यांनी लगतच्या लाईनची पाहणी केली असता जंगलाला लागून असलेल्या परिसरातील स्विच पॉइंटचे 2 जंपर तुटून चॅनलवर पडलेले दिसले. सर्वत्र काळोख आणि वाघीण व तिच्या बछड्यांची त्याच परिसरात दहशत होती. अशाही परिस्थितीत मगरे व गिरेकर या जनमित्रांनी पोलवर चढून स्विचचे जंपर जोडले. त्यानंतर रात्री नवरगाव फिडरवरील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला. 19 तारखेलाही पंढरी आलेसूर गावाचा वीज पुरवठा रात्री 12:30 वाजता खंडित झाला असता रात्री 1 वाजता आलेसूर गावाचा वीज पुरवठा याच चमूने सुरळीत केला होता. परंतु पट्टेदार वाघीण व तिच्या 2 बछड्यांची दहशत असल्याने पेंढारी गावाचा वीज पुरवठा त्यांनी सकाळी सुरू केला होता. याच परिसरात वाघांनी कर्मचाऱ्यांवर हल्ला केला होता. तसेच रानडुकराने एक व्यक्तीच मारले, तसेच दोघांना जखमीही केले होते. अशा परिस्थितीत सुद्धा महावितरण आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य पार पाडताना दिसत आहेत, हे मात्र उल्लेखनीय आहे.